झालं आपले एवढ्या तर आयुष्य चाललंय का ग व्हायला काय झालं तो अगं काय रोज उठसूट हे फास्ट हे फास्ट किती मेकअप करशील बस करावं लागतो बाई करावं लागतं कसं आमच्याकडे जरा चार जण बघते तर मग जरा टापटीप राहिलेलं पडतंय चांगलं आता काय काय लोकांकडे कोणी बघतच नाही तर काय राहिलं काय चांगलं नाही राहिलं काय चांगलं म्हणजे कुणाला म्हणायचं तुला असं आता कुणाला म्हणायचं म्हणजे काय बाजूलाच बसली की माझ्या म्हणजे माझ्याकडे चार माणसं बघत नाही बघतय का कुणी तवा अगं लय बघतात काय गरज आहे का ते तोंडाला ते मेकअप लावलाच पाहिजे मग चार माणसांनी बघितलं पाहिजे आम्हाला कसं टापटीप राहायची सवय बघ जरा तुमच्यासारखं काय खेड्यागत गावंढळ तसं चला कुठे बी अरे गावंढळ माणसंच भारी असतात हे काय देखीव मालन फशिव धंदा काय गरज आहे त्याची आहे ते ओरिजिनल आहे गावाकडच्यांच उगच दाखवायचं एक अन करायचं एक असं काय नसतं दाखवायसाठी नसतं काय ते म्हणजे आपल्यासाठी असतं ते चार लोक बघते तर जरा बरं वाटतंय कोणाकडे बघतच नाही तर काय करणार त्याला तुला कोण म्हणलं कोणाकडे कोण बघत नाही ते कोण बघतय तुझ्याकडे सांग बरं मला मग सगळे बघतात मी असं ढोल वाजवत फिरवत नाही हे माझ्याकडे बघतोय ते माझ्याकडे बघतोय मी तर नगरात घेऊन फिरते तो आता मग काय चाललंय तेच चालल्यात बड्या तुझ्या मेकअप करते मला सांग तुझ्याकडे कोण बघतय तर मग मला पटवून दाखव बरं कुणाला तरी म्हणजे तुम्हाला नादी लागू नको उगच डोक्यात लागले लागले मी तुझ्या नादी दिली तुला पैस पैसच लावू हा चल लागली आपली पैस कशाला हरशीन आख्या दिवसभरात आज कुणाला तरी पटवून दाखव मला अगं हरशीन मी आणि हरणार जा बा निघा पटकन पटवून दाखव कोणाला तरी तू आहे ना तू बघच गड्या नाही मी आज मी तुला दाखवलं ना तिथून पुढं हे नटणं थटणं हेच सगळं नसतं तुला दाखवते ना आज ये 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 बघू कशी पैस हारती म्हणजे स्वतःला काय समजते हिला काय वाटतं मला कुणी पटणार नाही का हिला मी आज दाखवूनच देते मला पटतंय का नाही कोणते कोणी दिसना पण आज गावात पोरं गेल्यात कुठं सगळे ए गोळ्या गोळ्या इकडे इकडे ना पटपट आईशवली काय नाही काय नाही काय नाही तू जरा बारीक आहे नाही जमायचं जा जा आपण मग मला बोलवलं कशाला अरे नाही जमायचं म्हणलं ना जा जमायचं नाही मग पण मला बोलवलं कशाला मी माझं चाललो होतो ना रस्त्याने अरे जा ना मग चुकलं बाबा बोलवलं मी चुकलं म्हणजे बोलवायचंच नाही ना मला काय काम नाही का तुम्ही माझी इथं रिकम टाकडे आणि बसल्या दुसऱ्याला बी काम करू देत नाही बोलून घ्याता लेऊ रखला गोळ्या तू जा आता खाशीन टोल्या जा खाशीन टोल्या नाही विकेट टाकील मी तुम जा इकडे जायचंय मला हा जा इकडे इकडे कुठं तरी जा मांड्या इकडे इकडे कुठं झाला आयशू बस बस अग सरपंच काम सांगून गेले तुम्हाला सरपंच का हा सरपंच कुठं गावात आहे बस ना बंड्या आपण गप्पा मारू ऐक ना माझ गप्पा मारू पण माझ्याकडे येळच नाही ना मला सरपंच काम सांगून गेलेत ना अरे पण सरपंच गावातच नाही असले तरी आपण गप्पा मारून बंड्या ऐक ना माझ आपण गप्पा मारू किती दिवस झाले आपण गप्पा मारले आपण मस्त पैकी गप्पा मारू काय काम आहे तवा नाही माझ्याकडे येळच नाही मला काम करायचं म्हणजे करायचं अरे ऐक ना पण अग पण आयशू ऐकून घे की तू काय ऐकून घे मला काम आहे म्हणलं तर दुसरं अरे कसं असतं बंड्या कधीतरी माणसाने निवांत बसावं रोजच काय काम करायचं कधीतरी गप्पा बी माराव्या अग तसं गप्पा मारायला तर मारले असते मी आता माझ्याकडे येच नाही आयशू खरंच नाही लईच भाव खात्यात असं वाटत नाही सगळे हॅलो ए पिंड्या ऐक ना हा तिकडं ते वट्टपाशी ये ना माझ्या घरा मागच्या हा हा काय आहे तुझ्याकडे ये हा हा पिंट्या कधी यायचा अरे मी तुला बोलावलं होतं येल कशाला आणलं ए तू जा नाही जा म्हणजे एक दिल दो जाने जिकडे जाईल तिकडे दोघ जातो आम्ही अरे ते खरं आहे पण माझं काम तुझ्याकडे का नाही तुझ्या तुझा त्याला बोलावलं काय मला बोलावलं काय एकच आहे बोला की आता सगळ्या आम्ही टीटीएमएम करून मिसळ पाव खायला चाललेलो होतो तुमची जिंदगी टीटीएमएम करून खाण्यातच चालली आहे का नाही बोला पटकीने जायचं आम्हाला उशीर होतो तू जा ना मी त्याला सांगते ना मी चाललो पण बस बस खातो माझं माझ्या नावचं खाईल ते अरे कसं खाईन माझं तुझ्याकडे काम आहे त्याच्या पैसे नाही का बोला ना मग अरे पण तुझ्याकडे काम आहे ना तुझा तुझा जातो मी खातो मी माझं जाऊ का बरं दोन मिनिट थांब मी आलो दोन मिनिटात काय होते बघू लवकर हा लगेच येतो एक दोनच मिनिटात आलो बरं लवकर बघ काय महत्वाचं काम आहे का
नाही आपलं टीटीएम ला जायचं होतं आम्हाला. अरे मग काय टीटीएम खातो, आपण थोडा वेळ गप्पा मारू, मी घरी गेल्यावर तुला चहा खरी चारते. नाही 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 नाही, मला मिसळ पाव खायचा, माझ्या नावचा मिसळ पाव त्याने जर खाल्ला ना तर मला जुलाब लागते. पैसे काय गरज नाही, तुमच्या मिसळ पाव खाण्यात आणि टीटीएम चा मिसळ पाव खाण्यात लय मोठा फरक आहे. मला खायचे, मला जाऊ द्या. अरे पिंट ऐक ना, जाऊ दे ना वहिनी मला. अरे ऐक ना, बस ना गप्पा मारीत, काय लय कामाचं झालं का, खायला असतं जायची. पोर लईच नखरे करे त्यात राव एवढं. मग आयशू काय म्हणते, कस वाटलं पैज लावून पटलं कोणी? आता त्याच काय, अग काम होते त्यांना, त्याच्यामुळे त्यांना टाइम नाही भेटला असं झालं. ते पैज काय लागली होती पण पटवून दाखवायचं, पटलंय का कुणी? नाही तुला सांगते ना पटले असते, पण त्यांना आज काम होते ना म्हणून जरा गोंधळ झाला. नाही तर काय लागते, म्हणलं होत कोणी बघत नाही, इकडं नाही तिकडं नाही, कुठं गेलं तरी कोणी बघत नाही. काय तुमचं काय 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 म्हणत्या, काय म्हणते, तुला तर काम होत ना, कसा चाललाय तुमचा प्लॅन? आम्हाला कळलंय तुमची काय पैज लागली होती आणि तुमचा काय प्लॅन झालता. काय म्हणजे तुकार मंदी, असं कुठं असं कुठं पैनी लावते का? असं पैनी लावून जर असं व्हायला लागलं तर मग पोरं कशाला सिंगल राहतील? आईला पण होय गोळ्या, मंदीला का गोळ्याने भोळी दिसते पण भोळी नाही राहती. अरे लय चपटर आहे ती, पैज लावी ती. आणि आईशी वहिनी तर भुरटी तर भुरटीच आहे गोळ्या. मला उगा ती म्हणली म्हणून मी फसले तिच्या बोलण्यात. काय म्हणून मी हे केलं? नाही नाही, ती जर म्हणली विहिरी मध्ये उडी मारत मारतील का? तेवढी अक्कल आहे मला नाही मारायची म्हणून. दिसलं ना तुम्हाला किती अक्कल आहे ती पैंजीची, अक्कल नाही तुम्हाला. आशू आम्हाला माहिती होत पहिले सगळं तुमची चॅनेल लागली म्हणून म्हणून नाटक केलं. चला आप आपले काम धंदे बघा, तुम्ही तुमचे काम धंदे करा. म्हणजे उगाच तुझ्या नादी लागले, नको ती पैंज लावून बसले मी. तसं माझं पण चुकलंच बर का, मी तुला उगाच उकसवाय नको होत. मग काय तर, पण एक आहे आपल्या गावातली पोरं मात्र चांगली आहेत, है का नाही? ते आहे बर का, दुसऱ्या गाव दुसरं कुणी असतं तर काय काय अर्थ घेतला असता. नाहीतर काय, आपले तेवढे चांगले आहेत पोरं, लगेच वुमनला असतं कुणी दुसरं असतं. मग काय तर, पण ही चांगली आहेत बिचारी, कामं करतात आपली, सगळंच करतात. खरं सांगू का, मी तुला पैजीला काही म्हणले नसते, पण तू मला म्हणली की मेकअपचं असं तसं म्हणून मग मी जरा मनावर घेतलं, मग बोलून टाकलं. आणि तू बी मला नको नको ते बोलली म्हणून मी पण पैंज घेतली लावून. काय करायचं, जाऊ दे जाऊ दे, आता चुकलं आपल्या दोघींचं पण आहे. बरोबर दे, पण बरं झालं विषय नाही वाढला पुढं. इथे संपलं सगळं. मग काय बरं, चल आता चहा पाणी करू घरी. चल माझ्या घरी, चल तुला चहा पाजते आज. चल आज परत तोंड बांधून सकाळ सकाळ गावातून कोण पळतय? हायला हे काय लपडत नाही ना, गावात जाऊन सांगितलंच पाहिजे. चहा पाच आहे की राव आज? अरे कवर कोणतरी, तू पाच की सगळं आमचंच पिवतोय. काय राव तू असं गोळ्या आलाय गोळ्या चहा पाच की? अरे चहाच सोडा, मला तर 100% वाटतंय बा आपल्या गावात दरोडे खोडा आले. काय 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 बोलत रे, काय सकाळ सकाळ का लावून आलच काय? अरे लावून नाही आलो, जे बघितलंय तेच सांगतोय बांड्या. काय बघितलं? काय झालं माहित का, मी रोज सकाळ सकाळ 6 वाजता ना माळावर जातोय, माळावरून आहे ना मला कोणतरी दोघ जण पळताना दिसतेत, ते गावातून येतात आणि गावाच्या बाहेर पळताना दिसतेत, गावाच्या बाहेर जातात पळत पळत. हा त्यामुळे मला तर 100% तोंड बघितलं त्यांचं. अरे तोंडाला बांधलेलं असल्यावर ते तसले काळे कपडे घातलेले असल्यावर कसं काय दिसेल? ते पण खायला, पण ते पण खरं आहे. पण गोळ्या तू माळावर काय करतोस? अरे बाबा माळावर सकाळ सकाळ कसं गार हवा चांगली लागते ना, फ्रेश वातावरण असतं एकदम, त्यामुळे मी जातोय ना माळावर तर बघतो तर असतोच बो. हा तू रोज बघतो का बाहेर पळताना? किती दिवस रोज बघतोय? अरे मी 2-3 दिवस झालं सारखं बघतोय. मला तर ना 100% गॅरंटी कि ते ना दरोडे खोरच असायला पाहिजे. कारण आहे ना, रात्रभर गावामधून सोनं नाणं चोरायचं आणि दिवसा उजडायच्या गावाच्या बाहेर पळतेत ते.
ही है ना मी संग कपड़े बिपड़े काले बिळे काय है ना काले कपड़े अंगावर घातले आशु मैं त्या पिक्चर मध्ये बघितलं होतं असेच काले कपड़े घाली देतो गावात रात्रभर चोऱ्या करी देतो आणि सकाळी गावाच्या बाहेर पळत होतं असंच असतं तसं मग असंच बघितलं होतं पांड्या आपण एक काम करू आपल्या घरी चोरी व्हायची आधी काहीतरी बंदोबस्त करू केलाच पाहिजे बंदोबस्त पांड्या पांड्या मी म्हणतो पोलीस बोलवायचे करे तुम्हाला सांगतो आपल्या घरी दरोडा व्हायच्या आधी उद्या सकाळी आपण सगळ्यांनी 5 वाजता माळावर जमायचं आणि त्या दरोडेखोराचा बंदोबस्त करायचा चालन चालन जशी येतील तशी पकडायची एक नंबर आयडिया बंड्या बरं बंड्या मला सांग तुझ्या घरी दरोडे पाळायला तुझ्याकडे काय आहे का रे नाही माझ्याकडे तर काय नाही पण तुझ्या घरी तर आहे ना गबुड आहे का नाही माझ्या घरी गबुळ काय मीच तसलाय स्वतःच्या घरचा विचार सोडा गावचा विचार करा चला चला पटकन चला मग ठरलं उद्या सकाळी 5 वाजता कुठं माळावर मिशन माळावर पाहिला अजून कसं कोण नाही आलं बंडिया ए बंडिया अरे उठ उठी तर लक्ष ठेव मी तर पिंटन दुसऱ्याला घेऊन येतोय झोपू द्या थोडं अरे बांड्या मला सांग तू इथं झोपलं दरोडेखोर निघून जाते ना झोपू थोडं नाही नाही उठ उठ काय यार उठ बघ मी आलोच त्यांना बोलून घेऊन येतो घाबरला अरे बंड्या मला सांग तुझा असा वाटत गोदडी घेऊन अंगावर बसला तर ते दरोडे खोरी येत का उठ साईडला बस नाही येणार रे साईडला बस सगळे एका ठिकाणी का गटू नाही का इथं होय दोघं तिकडे जा दोघं इकडे जा मग तू उठ ना आधी मी उठतो चल आमचं बाकीचे राहील माझ्या मागे या आईला वाटत उठतो राव मी तुम्ही काय करता इकडे काय करता म्हणजे दिसत नाही काय करतो काय यार तुम्ही सगळं आमच्या प्लॅनचा फेसबुक केला यार तुम्ही आम्ही तर सकाळ सकाळ दरोडेखोर पकडायला आलो तर कसले दरोडेखोर आम्हाला हाणलं का तुम्ही सकाळ सकाळ हाणलं काय गोळे तुम्ही का बसा गोळे कधी येणार दरोडेखोर अरे बड्या हेच ते दरोडेखोर तोंडाला बांधून काळी कपडे घालून पळताय गावाच्या बाहेर मग आम्हाला कस काय माहित नाही मला काय लाशो काय कोपासून तुम्ही गावात चोऱ्या मारा करायला लागलात कुणी चोऱ्या मारा केल्यात माझ्यासाठी पळावा नाही का म्हणजे ये ये मंदिरला घेऊन पळायला लागलीच वय अगं तिला काय काम ना धंदा काय तुला तर काम येत हो तुम्हाला काय गरज आहे का पण हानायची असं माणसं विचारत आहे का नाही आईशी वहिनी त्याचं काय झालं माहितीये का काय तुम्ही रोज सकाळ सकाळ 5-6 वाजता गावाच्या बाहेर पळताय ना आम्हाला वाटलं दरोडेखोरच आहे काय जे गाव रात्रभर गावात दरोडा टाकतात आणि पाट उठून गावाच्या बाहेर जातात डोकं लावायची पद्धत आहे जाऊ द्या तोंड कायला बांधली तुम्ही आम्ही ओळखलं असतं की मग त्याच काय झालं हिला तब्येत कमी करायची होती आणि हिला पोट कमी करायचं होत त्याच्यामुळे मग आम्ही पळत होतो मग तोंड बांधू कायला पळता नुसतं पळा की अरे मग गावातले नाव ठेवते म्हणून तोंड बांधून पळता यायचं नाही म्हणून मग आम्ही असले कपडे घालून पळालो अरे काय यार तुम्ही राव ऐशो काय एक काम कर काय उद्या किती वाजता पळा येणार आहेस तू 6 वाजता येणार आहे का मग मला सांग मी येतो तुझ्यासोबत कशाला म्हणजे लक्ष ठेवायला नका का अरे बाबा काय नका लक्ष ठेवू आज हानलं ते लय झालं आम्ही आमचं पळतो दोघी चल गा म्हणजे बांधून बिंदून पळायचं नाही तिकडे गोळ्या
तुला नीट बघता येत नाही का कोण पळतंय गावातलं का गाव बाहेरचं? पण तुला बाई म्हटलं ना माणसं म्हटलं तुझ्या फरक कळा ना. कोण बांधून असं पाळ्यावर काय करणार?